राज्यभरात येत्या 24 तासात मुसळधार पाऊस कोसळणारे हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भामध्ये येत्या 24 तासात जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवलाय. कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातही जोरदार पाऊस कोसळणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचं भाकीत अशा प्रकारे वेधशाळेने वर्तवलंय. जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यामधलं निम्न दुधना धरण 92% भरलंय, त्यामुळे धरणाचे 20 पैकी 19 दरवाजे उघडण्यात आलेत. परिणामी निम्न दुधना प्रकल्पातून सध्या 21,000 क्युसेक्स प्रतिसेकंद याप्रमाणे पाण्याचा विसर्ग केला जातोय. तर जिल्ह्यातल्या घनसांगवी तालुक्यामधल्या गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या मंगरुळ इथला बंधाराही पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागलाय, त्यामुळे या बंधाऱ्याचे 8 दरवाजे उघडण्यात आलेत. जालना जिल्ह्यात पावसानं सरासरी ओलांडली असून आतापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 104.23% पावसाची नोंद झाली आहे. जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यामधलं निम्न दुधना धरण 92% भरलंय, त्यामुळे धरणाचे 20 पैकी 19 दरवाजे उघडण्यात आले. परिणामी निम्न दुधना प्रकल्पातून सध्या 21,000 क्युसेक्स प्रतिसेकंद याप्रमाणे पाण्याचा विसर्ग केला जातोय. तर जिल्ह्यातल्या घनसांगवी तालुक्यामधल्या गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या लातूर जिल्ह्यातल्या बिब्राळमध्ये पुरात अडकलेल्या 9 जणांना 18 तासानंतर वाचवण्यात यश आलंय. मुसळधार पावसामुळे मांजरा नदीला पूर आलाय. मसलगा मध्यम प्रकल्पाचे दरवाजे उघडल्यामुळे शिरूर अनंतपाळ निलंगा तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली. या पुरात शिरूर अनंतपाळ तालुक्यात बिब्राळमध्ये 6 जण आणि उजळी इथले 3 जण अडकले होते. 18 तासांहून अधिक काळ हे 9 जण पुरात अडकले होते. पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीनं अखेर या सर्वांना बाहेर काढण्यात यश आलंय. लातूर जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातल्या निलंगा, अहमदपूर, चाकूर तालुक्यातल्या अनेक गावांमधल्या पुलांवरून पुराचं पाणी वाहत असल्यामुळे तिथला संपर्क तुटलाय. तर लातूर तालुक्यातल्या बामणी इथल्या जाना नदीवर बांधलेला हा पूल शनिवारी सायंकाळी वाहून गेला. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र पूल वाहून गेल्यामुळे बामणी गावाचा लातूरशी असलेला संपर्क तुटलाय. हा पूल जवळपास 25 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता, त्यामुळे इतक्या कमी कालावधीतच हा पूल कसा वाहून गेला हा प्रश्न आता विचारला जातोय. दरम्यान पुराचं पाणी काही अंशी ओसरलं असलं तरी बामणी गावच्या नागरिकांना एजा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागतीये. बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे नद्यांना पूर आला. पावसामुळे काही गावांचा संपर्कही तुटलाय. उमरी पारगावमध्येही पाणी आल्यानं गावात 500 नागरिक अडकलेत. सरस्वती नदीलाही पूर आलाय. बीडमध्ये एनडीआरएफच्या 2 तुकड्या दाखल झाल्यात. एनडीआरएफच्या या 2 तुकड्यातले 48 जवान पुराच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेत आहेत. या 2 तुकड्यांपैकी 24 जवान रायमोहा इथे तर 24 जवान नागझरी इथे शोधकार्य करत आहेत. दरम्यान रायमोहा इथे वाहून गेलेला संदीप गर्जे यांचा मृतदेह एनडीआरएफनं शोधून काढलाय. बीड जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे समाधानाचं वातावरण आहे. लातूर धनेगाव इथलं मांजरा धरण 90% भरलंय. मांजरा धरणात 190 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. 10 वर्षानंतर पहिल्यांदाच धरण 100% भरतंय. कुठल्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. मांजरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. तसंच अंबाजोगाई आणि केज या दोन्ही तहसील कार्यालयावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलाय. आठवडाभर पावसानं झोडपल्यानंतर आज रायगड जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली. जिल्ह्यात धुक्याची धुलई पसरली असून या धुक्यात रायगड किल्ला हरवून गेला. कुंद वातावरण, हिरवागार शालू लिहिलेल्या किल्ला आणि धुक्याची चादर यामुळे इथलं वातावरण प्रसन्न झालं होतं. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या समिटमध्ये भाषण करणार आहेत. यामध्ये सुषमा स्वराज कांगावखोर पाकिस्तानचा बुरखा फाडणार असल्याचं मानलं जाते. उरी हल्ल्यातील पाकिस्तानचा सहभाग संयुक्त राष्ट्रसंघाच्या मंचावरून भारत जागतिक पटलावर उघडू शकतो. नुकतंच पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काश्मीरमधील परिस्थितीची प्रतिक्रिया म्हणून उरी हल्ला झाल्याचं म्हटलं होतं. शरीफ यांच्या या उद्दाम विधानाचा सुषमा स्वराज खरपूस समाचार घेतील अशी अटकळ आहे. पाकच्या दहशतवादी कारवायांचे सबळ पुरावे संयुक्त राष्ट्रासमोर मांडले जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला जागतिक पटलावर एकटं पाडण्याची रणनीती यशस्वीपणे अंमलात आणण्याचा प्रयत्न भारताकडून केला जाणार आहे.
उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आता भारताच्या बाजूने कठोर पावलं उचलण्याची तयारी सुरू झाली. याच रणनीतीचा भाग म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशातल्या सिंधू नदीच्या पाण्याविषयीच्या करारावर या बैठकीत चर्चा होणार आहे. पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या दहशतवादी कारवाया यापुढे सहन करणार नाही असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय. त्याचाच एक भाग म्हणून परराष्ट्र सचिव विकास स्वरूप यांनी सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार एकट्या भारतावरच बंधनकारक नाही असं सूचक विधान गेल्या आठवड्यात केलं होतं. त्याला अनुसरूनच आज होणारी बैठक महत्वाची आहे. या बैठकीला पंतप्रधान कार्यालयाचे सचिव, त्याचप्रमाणे पाणी पुरवठा मंत्री, परराष्ट्र खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सिंधू पाणी करारावर पाकिस्तानची कोंडी करण्याच्या पर्यायांवर या बैठकीत चर्चा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बातला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. मोदींनी 24व्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी उरी हल्ल्यातील दोषींना शिक्षा देणारच याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. मन की बात मधून पंतप्रधान मोदींनी भारतीय सैन्याचं कौतुक केलं. काश्मीरमधील जनतेचं संरक्षण करणं ही सरकारची जबाबदारी असून जम्मू काश्मीरची जनता शांततेच्या मार्गानं चालेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पॅराऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचंही मोदींनी कौतुक केलं. तसंच स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्याचंही त्यांनी देशवासियांना आवाहन केलं. अपना बेटा खोया, भाई खोया. बीते दिनों जम्मू कश्मीर के उरी सेक्टर में एक आतंकी हमले में हमारे देश के 18 वीर सपूतों को हमने खो दिया. मैं इन सभी बहादुर सैनिकों को नमन करता हूं और उन्हें श्रद्धांजलि देता हूं. देश में शोक भी है, आक्रोश भी है और ये क्षति सिर्फ उन परिवारों की नहीं है जिन्होंने अपना बेटा खोया, भाई खोया, पति खोया. ये क्षति पूरे राष्ट्र की है और इसलिए मैं देशवासियों को आज इतना ही कहूंगा और जो मैंने उसी दिन कहा था मैं आज उसको फिर से दोहराना चाहता हूं कि दोषी सजा पाकर के ही रहेंगे. केरळमधल्या कोझिकोड इथे भाजपाच्या 3 दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची सांगता झाली. समारोपाच्या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मोदींनी भाजपाच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेतला. सोबतच सुमारे 2.5 वर्षांच्या सत्ताकाळात सरकारनं केलेल्या विकास कामांचीही मोदींनी यावेळी उजळणी केली. देशातल्या शेवटच्या टोकापर्यंत विकास कामं नेण्याकरता भाजप सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी या निमित्तानं दिली. ये भारत माता अगर उसका कोई हिस्सा, कोई भूभाग, कोई प्रदेश, कोई जिला, कोई इलाका ये अगर अविकसित रह जाता है, पीछे रह जाता है तो फिर हमारी भारत माता का विकास भी तो स्वस्थ नहीं होता है. और इसलिए हिंदुस्तान के सभी क्षेत्रों में, सभी भूभाग में, सभी समाज में, सभी लोगों के लिए विकास की समान अवसर की संभावनाओं को हमने तराशता रहना चाहिए, प्रयास करते रहना चाहिए. अगर हिंदुस्तान का पश्चिमी छोर आगे बढ़ जाए और हिंदुस्तान का पूर्वी छोर विकास की यात्रा में पिछड़ जाए तो ये भारत माता स्वस्थ नहीं लगेगी. हम ऐसे देश को आगे बढ़ाएं ताकि जैसे हिंदुस्तान के पश्चिम छोर में आर्थिक गतिविधि नजर आ रही है वैसी ही आर्थिक गतिविधि हिंदुस्तान के पूर्वी छोर पर भी नजर आ जाए और यही तो एकात्म भाव है. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केरळमध्ये केलेल्या भाषणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. पाकिस्तान विरोधात फक्त भाषणं करून चालणार नाही तर आता कृती हवी असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. तर आरक्षण आर्थिक निकषावर दिलं जावं ही भूमिका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली होती याची आठवणही यावेळी राऊत यांनी करून दिली. दिल्लीमध्ये बसून केरळमध्ये उभं राहून पाकिस्तानला इशारे देणं किंवा धमक्या देण्याने पाकिस्तान शरण येणार नाही.
लढाईची खुमखुमी असेल तर आम्ही लढायला तयार आहोत. खुमखुमी आपल्याला पाहिजे लढण्याची, त्यांना नको. ते लढतातच आहे, बोले आतंकवाद्यांच्या मदतीने लढतील, घुसखोरी करून लढतील, पण नुकसान आमच्या जवानांचं आणि सैन्याचं होत आहे. म्हणजे त्यांची खुमखुमी आहे. आमचा प्रश्न आहे की पाकिस्तानला धडा शिकवायची खुमखुमी तुम्हाला कधी येणार आहे? त्याचवेळी काँग्रेसनेही मोदींच्या शनिवारच्या भाषणावर टीका केली आहे. पाकिस्तान विरोधात ठोस कृती करण्याची गरज असताना मोदींनी पाकिस्तानी जनतेला उपदेश करणं अनाठायी असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. जवाब देने का समय आया. जो जवान उरी में शहीद हुए हैं उनकी कुर्बानी का कर्ज चुकाने का समय आया, तो उस समय तो वो पाकिस्तान के आवाम को विकास का पाठ पढ़ाने लगे. कुछ ऐसा व्यतीत होता है कि श्री नरेंद्र मोदी जी अगला चुनाव पाकिस्तान में लड़ेंगे. पाकिस्तानी कलाकारांना मुंबई आणि महाराष्ट्रात काम करू देणार नाही या आमच्या निर्णयावर आम्ही ठाम असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितलंय. आमच्या आवाहनानंतर अनेकांनी पाकिस्तानी कलाकारांचं काम बंद केल्याचं त्यांनी सांगितलं. समाजवादी पक्षाचे मुंबई अध्यक्ष अबू आझमी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. पाकिस्तानी कलाकारांची भारतातल्या विजाची मुदत संपेपर्यंत त्यांना इथून हाकलणं कायद्यानं चूक ठरेल अशी मल्लीनाथी अबू आझमी यांनी केली आहे. कोटी देने की जरूरत नहीं है. सभा के कार्यकर्ता सरकार को बोलेंगे कि सबसे पहले राज ठाकरे एंड कंपनी को जेल भेजो और सरकार की जिम्मेदारी सिक्योरिटी देना है. सिक्योरिटी देना और जो है ये सरकार का बहुत ही ऐसा जुमला है कि मुझे लगता है सरकार की मजबूरी नज़र आती है. सरकार ये कह दे कि वो आराम से घूमें जब तक उनको वीज़ा मिला है. अगर कोई उन पर हमला करेगा तो उनको जो है हमारी पुलिस पकड़ेगी और जेल भेजेगी. अगर राज ठाकरे बहुत ताकतवर हैं तो जाकर दिल्ली में एम्बेसी को बंद करा दें. पाकिस्तान की बहुत ताकतवर हैं तो जाकर चले लाहौर की एम्बेसी, इंडियन एम्बेसी बंद करा दें. मैं उनके साथ खड़ा हूँ. पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यासाठी लाहोर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका वकील इश्तियाक चौधरी यांनी दाखल केली आहे. काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाचं वातावरण असल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलंय. सुमारे 2.5 महिन्यापासून अधिक काळ धुमसत आहे, त्यामुळे काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र आता संचारबंदी उठवल्यानंतर काश्मीरमधल्या रस्त्यांवर घोंगावणारं अशांततेचं वारं मावळल्याचं पाहायला मिळालं. रविवारी श्रीनगरमध्ये त्याचाच प्रत्यय पाहायला मिळाला. संचारबंदी उठल्यामुळे श्रीनगरमधल्या नागरिकांनी दुकानात खरेदीसाठी गर्दी केली होती, तर रस्त्यांवर वाहनांचीही वर्दळ आणि माणसांची गर्दी पाहायला मिळाली, त्यामुळे नागरिकांना शांती हवी असल्याचं यातून दिसून आलं. भारताची शान असणाऱ्या हिमालयाचं सौंदर्य कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह जगात भल्याभल्यांना आवरता येत नाही. टेटॉन ग्रॅव्हिटी रिसर्च ही अशीच एक संस्था. या संस्थेनं 20,000 फुटांवरून GSS-C520 या जगातल्या सर्वात प्रगत सिस्टीमचा वापर करून हिमालयाचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद केलंय. नेपाळमधून कॅमेऱ्यात कैद केलेल्या दृश्यांमध्ये माउंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वोच्च शिखर आणि त्याच्या आजूबाजूची सर्व उत्तुंग हिमाच्छादित शिखरं डोळ्याचं पारणं फिरतात.
भारत आणि अमेरिकेच्या लष्करानं संयुक्त सराव मोहीम हाती घेतली. उत्तराखंडमधल्या राणीखेतमध्ये ही संयुक्त सराव मोहीम घेतली गेली. यातून दोन्ही देशांच्या लष्करी युद्ध कौशल्याचं कसब यावेळी आढळण्यात आलं. दोन्ही देशांकडून प्रत्येकी 225 सैनिक या संयुक्त सराव मोहिमेत सहभागी झाले होते. हल्ला आणि त्याचा बिमोड यांची रंगीत तालीम यामध्ये करण्यात आली. पुण्यानंतर आज नंदुरबारमध्ये मराठा क्रांती मोर्चा होतोय. नंदुरबारला आंदोलनाची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे इथल्या मोर्चाबाबत उत्सुकता आहे. शहरातील अंधारी चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा निघेल. 3 किलोमीटरचं हे अंतर आहे. या मोर्चाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे या मोर्चात शेजारच्या गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील मराठा समाज बांधवही मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहे. दरम्यान या मोर्चानिमित्त महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले. नवापूरकडून येणारी वाहनं विसरवाडीकडून, अकलेश्वरकडून येणारी वाहनं शहादा मार्गे, तर धुळ्याकडून येणारी वाहतूक दोंडाईचा मार्गे वळवली जाते. नाशिकच्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीनंतर पुण्यातही मराठा बांधवांनी मोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी, शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावं अशा विविध मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. डेक्कन जिमखाना इथल्या संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सकाळी 10:30 सुमारास या मोर्चाला सुरुवात झाली होती. तिथून टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, संत कबीर चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला आणि त्यानंतर काउन्सिल हॉलला मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चात तरुणांचा आणि महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. शिवाय अजित पवार, हर्षवर्धन पाटील, शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपचे खासदार अनिल शिरोळे आणि आमदार मेधा कुलकर्णी हे दिग्गज नेतेही उपस्थित होते. याशिवाय नाशिकच्या मोर्चाला हजेरी लावणाऱ्या उदयनराजे भोसलेंनीही या मोर्चाला उपस्थिती लावली. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण आणि न्याय मिळवून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःचं बलिदान दिलं. राज्यातील मराठा समाजाचा मोठा भाग आज पाठीमागे राहिला, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे असं राज्य सरकारचं मत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते नवी मुंबईत बोलत होते. राज्यभरात मराठा बांधवांचे मुखमोर्चे निघत असले तरी त्यांची गंभीर दखल राज्य सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. मी जेवढे दिवस मुख्यमंत्री राहीन तेवढे दिवस परिवर्तनासाठी काम करीन असंही ते म्हणाले. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी झालीच पाहिजे यासाठी हे प्रकरण उज्ज्वल निकम यांच्याकडे दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि शिवसेनेचेच राज्य सरकारचे मंत्री रामदास कदम यांच्यातले ताणलेले संबंध सर्वांनाच परिचयाचे. कोकणातले हे दोन्ही नेते कोणत्याही कार्यक्रमात एकत्र येणं शक्यतो टाळतात, मात्र मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते एकत्र आलेले पाहायला मिळालं. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या मुंबईतल्या विलेपार्ले कार्यालयात राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अनपेक्षितपणे हजेरी लावली. उद्धव ठाकरेंचे सीएस आहेत मिलिंद नार्वेकर आणि संपर्क प्रमुख विजय कदम यांच्या मध्यस्थीनं रामदास कदम यांनी अनंत गीते यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. प्रकृती खालावल्यानं तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस जयललिता यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जयललितांना रुग्णालयात दाखल केल्याचं कळताच अण्णा द्रमुकचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली. तर नागरिक अम्माच्या चांगल्या आरोग्यासाठी रस्त्यावर प्रार्थना करत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचं कारण नसल्याचं रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबिह विश्वनाथन यांनी सांगितलंय. दरम्यान यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रुग्णालयाच्या आवारात पोलिसांनी कडक सुरक्षा तैनात केली आहे. अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज पहिलं प्रेसिडेन्शियल डिबेट न्यूयॉर्कमध्ये होत आहे. पहिल्या डिबेटआधी डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काटे की टक्कर होणार असल्याचं सर्वेचे आकडे सांगत आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या डिबेटमध्ये नागरिकांच्या मनाला कोण भुरळ घालतं यावर निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे. गेल्या महिन्याभरात हिलरी क्लिंटन यांच्या लोकप्रियतेत लक्षणीय घट झाल्याचं पुढे आलंय. त्यामुळे अमेरिकेची सुरक्षितता, आर्थिक स्थैर्य आणि प्रगतीची दिशा या प्रमुख मुद्द्यांवर दोन्ही नेते आज आपलं व्हिजन सादर करून नागरिकांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. जगभरात 10 कोटी लोक हे डिबेट लाईव्ह बघतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.